झी 24 तास एक पाऊल पुढे। मुरबाड जवळ वांजळ गावाजवळ एक भीषण अपघात झालाय। शहापूर तालुक्यातील असनोलीहून अंबरनाथला लग्नासाठी निघालेल्या वराडाची सुमो झाडावर आदळली। यामध्ये वैभव सोनावले आणि गाडीचा चालक योगेश सनाने जागीच ठार झाले तर इतर 9 जण जखमी झाले। जखमींना कल्याणच्या श्रीदेवी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय। जखमींपैकी 6 जणांची तब्येत चिंताजनक आहे। घनगाव कुटुंबियांचे वराड घेऊन ही बस चालली होती। चुलत भावाचं लग्न होतं म्हणून आम्ही सगळे नातेवाईक असनोलीवरून अंबरनाथच्या दिशेने लग्नासाठी निघालो होतो आणि पुढे मुरबाडकडे आम्ही गेल्यानंतर मुरबाडच्या पुढे मला वाटतं कोणता तरी ढाबा काळूबाळू ढाबा याच्या पुढे टर्नला गेल्यानंतर जेव्हा अचानकपणे आम्ही समोर पाहिले तेव्हा समोरून एक गाडी येताना दिसली आणि अचानक ड्रायव्हरची पण धावपळ उडाली आणि अचानक रोडच्या खाली गाडी गेली आणि आम्हाला काही त्यानंतर नीट कळलंच नाही आणि गाडी धडकन अशी आदळल्याचं हे झालं आणि तेव्हा पाहिलं का आजूबाजूला सगळेजण रक्तामध्ये हे होते। आम्ही उजव्या बाजूला होतो, उजव्या बाजूच्या ड्रायव्हरच्या साईडच्या बाजूला मला वाटतं गाडी जास्त धडकली आणि तिकडचे जास्त जण हे झाले जास्त रक्ताने। आम्हाला काही जास्त डॅमेज वगैरे जास्त काही झालं नव्हतं म्हणून आम्ही उचलून त्यांना हे केलं। झी 24 तास एक पाऊल पुढे।